विग्नर सहकारी साखर कारखान्याचा भव्य शेतकरी मेळावा आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे माजी कृषीमंत्री आणि पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, माजी आमदार दिलीपराव ढमढरे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार शरददादा सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माऊली शेठ खंडागळे, या सगळ्यांच्या उपस्थितीत या 13 तारखेला सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना, ऊस उत्पादक सभासद, तालुक्यातील तमान सर्व पदाधिकारी असतील, विविध संस्थांचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, सर्वांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की या मेळाव्यासाठी, या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण सगळ्यांनी सकाळी 13 तारखेला 10 वाजता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावे, अशी सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. नक्कीच हा प्रकल्प आता नव्याने कार्यान्वित यावर्षीच झालेला आहे. शेतकऱ्यांना इथेनॉल प्रकल्प असेल, कोजन जनरेशनचा प्रकल्प असेल, बाय प्रोडक्ट असतील हे प्रोडक्ट, त्याचबरोबर साखर, याच्यामधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऊसाला बाजारभाव कसा या परपीपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळ करत असतो. आणि नक्कीच सरकारची जी काय आता इथेनॉलच्या संदर्भातली जी धोरणं आहेत ती नक्कीच मला असं वाटतं की ती आपल्याला फायद्याची ठरतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.